क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो जळगाव व महिला समानता सशक्तीकरण एकीकृत कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमान नंदुरबार पंचायत समिती कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन प्रकल्प अधिकारी वसुवना पंत यांच्या हस्ते झालं. यावेळी आदिवासी बोलीभाषेतील गीतावरील नृत्यानं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे सपत्नीक उपस्थित होते, तर गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी गोपाल चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी महिलांनी आपल्या कार्याबद्दल प्रामाणिकतेची शपथ घेतली. एका तालासुरात शपथविधी कार्यक्रम पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाहीत, शिक्षणातही त्यांचा मोठा पुढाकार आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला सेवारत असून प्रशासकीय क्षेत्रातही त्यांचा वाटा असून त्यांच्या कार्याचा गौरव होणे आजच्या दिनी गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. आज जगतभर आणि आमच्या देशामध्ये पण महिला पुरुषांपेक्षा कोणत्याही फील्ड मध्ये कमी नाही आणि ते बरोबरी चालत आहे, पण तरी पण त्यांना त्यांच्या पूर्ण पोटेन्शियल अचीव करण्यासाठी सर्वांना त्या हा जो त्यांचा पोटेन्शियल आहे आणि त्यांच्या जो शक्ती आहे ते ओळखून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. एक कोणताही महत्त्वाचा तुम्ही विभाग घ्या, शिक्षण या आरोग्य, ते सर्वांमध्ये महिला एक पूर्ण केंद्रबिंदूचा एक रोल प्ले करतात. असं आहे की तुम्ही एक मुलगाला तुम्ही शिकवा, फक्त ते मुलगा शिकतात, पण तुम्ही मुलगीला शिकवा ते पूर्ण कुटुंब शिक्षित होतात. म्हणून त्यासारखे ते महिला त्यांच्या पूर्ण परिवाराला, समाजाला आणि त्या माध्यमातून देशाला बदल करण्याचा एक चेंज एजंट आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये ते कोणताही चॅलेंजेस असू द्या ते पार करून ते येण्याचा त्यांच्याकडे शक्ती आहे. आणि आता मागच्या महिनाही सुप्रीम कोर्टने असा आदेश दिला की आतापर्यंत जो आर्मीमध्ये होता कॉम्बॅट रोलमध्ये महिलांना प्रवेश नव्हता, पण त्यांनी ओळखून केला की काही असू द्या ते तिकडे महिला पण करतील आणि त्यांना आर्मीमध्ये परमनंट कमिशनसाठी दिला. हाही एक दिसतं की आता कोणताही फील्ड नाही आहे, कोणताही तुम्ही रोल नाही आहे ते कुठे महिला करू शकत नाही. फक्त असं आहे की एका देशाला पूर्ण त्यांच्या किती पोटेन्शियल आहे, संपूर्ण सर्वांगीण विकास होण्यासाठी महिलांना पण सशक्तीकरण करणे आणि महिलांना पण बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे. पंचायत समितीत आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.